कोरोना निर्बंधामुळे बंद असलेली हॉटेल मॉल आणि प्रार्थना स्थळे टप्प्याटप्प्याने उघडण्यास येत्या आठ ते 10 दिवसात परवानगी देण्यात येईल तसेच आपण सर्व कारभार 24 तास उघडे ठेवू पण गर्दी टाळा आणि मास्क घाला असे कळकळीचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला यात ते म्हणाले की कोरोना राज्यकृती दलाची बैठक बोलावली आहे तज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे तेथील निर्बंध उठवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल प्रार्थनास्थळे हॉटेल्स आणि मॉल्स उघडण्यास काही अटींवर परवानगी देण्यात येईल ज्या जिल्ह्यात जुलै महिन्यात पूर येऊन गेला त्या रत्नागिरी सुंदु सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे तसेच अहमदनगर बीड सोलापूर या जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना संसर्गाबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे कोरोनाच्या पहिल्या लाटेत वीस लाख तर दुसऱ्या लाटेत चाळीस लाख लोक बाधित झाले आहेत तिसऱ्या लाटेत साठ लाख लोक बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी त्या दृष्टीने राज्य शासनाने तयारी केली असल्याचे स्पष्ट केले आहे राज्यात सध्या अकरा जिल्ह्यात कोरोना निर्बंध कायम असून पंचवीस जिल्हे निर्बंध मुक्त आहेत मात्र निर्बंधमुक्त जिल्ह्यातही हॉटेल मॉल आणि प्रार्थनास्थळे अजूनही बंद आहेत निर्बंध हटवावेत अशी व्यापाऱ्यांची मोठी मागणी आहे त्यामुळे काही अटींवर परवानगी देण्यात येईल परंतु कोरोनाचे नियम पाळायला हवेत मास्क घालणे वेळोवेळी हात धुणे आणि फिजिकल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे उद्योजक ऑफिसेस सगळ्यांनी आपल्या कार्यालयीन वेळेची विभागणी करावी आपल्याला काम बंद करायचं नाही आपण आपले कारभार चोवीस तास उघडे ठेवू पण कामाच्या वेळा त्यांची विभागणी करा गर्दी टाळा गर्दी वाढली तर रुग्णवाढीची शक्यता असते असा सावधगिरीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे मुंबईत पंधरा ऑगस्ट पासून लोकल प्रवासाची मुभा ज्या नागरिकांनी कोरोनाच्या दोन मात्रा घेतल्या आहेत अशा सामान्य प्रवाशांना पंधरा ऑगस्ट पासून मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यात प्रवासाला मुभा देण्यात येणार आहे त्यासाठी एक ॲप बनवण्यात आले असून त्यावर नागरिकांना नोंदणी करावी लागेल मुंबईत सध्या दोन डोस घेतलेले एकोणीस लाख नागरिक आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठण होऊन सुनील टाक